पूजा मनोज पाटील, राहणार पट्टण कोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सोयाबीनची बीज प्रक्रिया, उगवण क्षमता आणि बियाणे पेरणीसाठी वापरावे बीज प्रक्रिया कशी करायची सोयाबीनची ते पाहूया. प्रथम मी 1 किलो सोयाबीन घेतले, 1 सोयाबीनवर प्रक्रिया करूया. प्रथम हे थायरम, हे 3 ग्रॅम थायरम बीज प्रक्रिया करायला वापरायचं. हे 4 हल शिंपडून हलक्या हाताने चोळायचं. हे 3 ग्रॅम 1 किलो बियाणास वापरायचं थायरम. यानंतर हे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं. यानंतर हे गुळाचे पाणी, पहिले 100 मिली गुळाचे पाणी त्याच्यावर शिंपडायचं. गुळाचे पाणी बीजांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गुळाचं पाणी शिंपडायचं. यानंतर हे ट्रायकोडर्मा विरिडी 5 ग्रॅम हे वापरायचं. हे हलक्या हाताने चोळून घ्यायचं. त्यानंतर 10 ग्रॅम PSB यानंतर 10 मिली रायझोबियम हे चोळून हे सावलीत वाळवायचं. त्याचे फायदे काय, बियाणामार्फत व जमिनीतून होणाऱ्या रोगाचे नियंत्रण होते, उगवण क्षमता वाढते, उत्पादन क्षमता 25% वाढते आणि रासायनिक